कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्य शासनाने कोरोनाची साखळी तुटण्यासाठी ब्रेक द चेन ही मोहीम राबवत कडक लॉकडाऊनची घोषणा केली होती. तरीही काही नागरिक निष्काळजीपणाने वागताना दिसत आहेत, त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्यांवर शासनाने पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे अधिकार दिले असून त्यानुसार संचारबंदीचे उल्लंघन केल्यास 1,000 रुपये दंड तर विना मास्क फिरणाऱ्यांना 500 रुपये तर 11 वाजल्यानंतर दुकाने सुरू राहिली तर 10,000 रुपये दंड आकारून ही कारवाई केली जाते. त्यानुसार पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळब व त्यांच्या पथकाने राळेगण सिद्धी येथे हजेरी लावत लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या दोघांविरोधात दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. पारनेर तालुक्यातील सर्व नागरिकांनी राज्य शासनाचे नियम पाळावेत, तसेच जे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत त्यांनी विलगीकरण कक्षात राहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक घनश्याम बळब यांनी यावेळी नागरिकांना केले आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.